इंडिया आघाडीशी 2 ऑक्टोबरला मे बी गांधी मार्च आहे आणि 2 ऑक्टोबर रोजी देशभरात भाजपच्या फूटपाडा आणि राज्यकरा धोरणाचा निषेध करण्यासाठी मुंबईत पायी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली. हा मार्च नेमका कसा असणार आहे, तयारी पूर्ण झाली आहे का आणि यातून काय संदेश देऊ इच्छित आहे काँग्रेस? इंडिया ही जी आमची आता संघटन आहे तिच्या वतीनं हा मार्च काढण्यात येणार आहे आणि एकंदर भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धती त्यांचं तत्त्वज्ञान याच्या विरोधातलं हे मार्च आहे. जनतेमध्ये जागृती, मूलभूत प्रश्नावर जागृती करायची आहे. जो बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, लोकशाही आणि राज्यघटनेची जी गळचिपी चालली आहे या विषयावर त्या माध्यमातून एक जागृती जनतेमध्ये होणार आहे. सर, विधान परिषद आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तयारी करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. आपली कशा पद्धतीची तयारी असणार आहे, मतदारसंघात जाऊन काम करा असंही म्हणतात? असं आहे की ज्या ज्या निवडणुका येतील, मग लोकसभेच्या येतील, विधानसभेच्या येतील, विधान परिषदेच्या येतील. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसएस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 02 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. कोणत्याही निवडणुका आल्यानंतर आम्ही एकत्र बसू, आघाडी म्हणून एकत्र बसू, चर्चा करू आणि निर्णय घेऊ. त्यामुळे त्यामध्ये काहीच नाही, तयारी तर सगळ्याच निवडणुकांची आम्हाला करायची आहे. वागनक महाराष्ट्रामध्ये येत आहेत, भाजपचे जे नेते आहेत तेसुद्धा आता लंडन दौऱ्यावर आहेत, पण मुख्यमंत्री म्हणत आहेत की ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे विरोध करतात किंवा विरोधक विरोध करतायत, खरे आहे की खोटे आहे तपासून पहा, तर ते अफजल खान यांचे समर्थक आहे. कोणाला लगेच अफजल खानांचं समर्थक म्हणणं, टोकाचं बोलणं हे योग्य नाही. खरं की वागनख आणतायत आणावा त्यांनी, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. त्यापेक्षाही इतक्या अडचणीत शेतकरी वर्ग आहे, गरीब माणूस आहे, महागाईनं होरपळलेला आहे, ते जास्त महत्त्वाचं आहेच. तुम्ही वागणं काय ना, परंतु हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कोणी महाराष्ट्रातला माणूस उपाशी राहू नये याची काळजी घेणं, शेतकरी आत्महत्या करतात त्यांना दिलासा देणं हे महत्त्वाचं आहे. त्याकडं मात्र या सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. अजूनही केंद्रीय यंत्रणांचा दबाव आहे असं म्हणावं का, कारण तुकाराम उर्फ बंडू किशन तागडे यांच्या सुतगिरणीवरती इन्कम टॅक्सची धाड पडली? नाही, मला ही वस्तुस्थिती त्यातली माहीत नाही, त्यामुळे मी काही बोलणं उचित होणार नाही. असं आहे की त्यामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री गेले होते, त्यांनी आश्वासित केलेलं आहे. नेमकं काय बोलणं त्यांचं झालेलं आहे, काय आश्वासन हे मला माहीत नाही, पण 40 दिवसाचा वेळही त्यांनी घेतलेला आहे. आता जबाबदारी सरकारची आहे की त्यांचं समाधान करणं. इंडिया आघाडीने आधी रस्ते, घर आणि मन साफ करावं, उद्या काँग्रेसचं मै भी गांधी अशा पद्धतीचं मुंबईत आंदोलन आहे, त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केलेली आहे. असं आहे की आमचा विचार महात्मा गांधींचा विचार आहे, तो द्वेषाचा विचार नाही आहे. भारतीय जनता पक्ष हा फुटीच्या माणसापासून माणूस दूर करण्याचा, द्वेष निर्माण करण्याचा, द्वेष करण्याचा हा विचार त्यांचा आहे. साफसफाईची गरज भारतीय जनता पक्षाला आहे की त्यांनी मन साफ केलं पाहिजे, विचार साफ केले पाहिजे आणि वागणंही त्यांनी त्या पद्धतीनं केलं पाहिजे. साहेब, जय हिंद या कार्यक्रमासाठी, मुवमेंटसाठी या कार्यक्रम सध्या सुरू आहे त्यासाठी तुम्ही पोहोचलात. हा नेमका कार्यक्रम काय, किती महत्त्वाचा आहे आणि काय सामाजिक संदेश यातून देणार? डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या नेतृत्वाखाली जय हिंद ही चळवळ सुरू केलेली आहे त्यांनी युवकांसाठी, आणि त्यांनी हे 4th वर्ष आहे त्याला ग्लोबल कॉन्फरन्सच्या स्वरूपात पुढं आणलेलं आहे आणि जगातील अनेक मान्यवर यामध्ये भाग घेतात. विशेषतः लोकशाही तत्वांना ज्यांना मदत होईल असे विचार, राज्यघटनेला मदत होईल असे विचार आणि काही ज्या समस्या देशापुढच्या आहेत किंवा व्यक्तीपुढंसुद्धा नव्या समस्या जनतेपुढं उभ्या राहतात यावर चर्चा त्यानिमित्तानं घडत असते. अत्यंत यशस्वी अशी कॉन्फरन्स 4th वर्ष आहे, होते आहे. सर, राष्ट्रवादीचा वाद जो आहे तो पुन्हा एकदा उघड झालेला आहे, कारण का ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये खडाजंगी झाली, आकडेवारीला घेऊन काय सांगावं? मला त्यातले बारकावे माहीत नाही, परंतु एकंदर जी काही महायुती झालेली आहे ती खडाजंगीचीच युती आहे. कोणाचा कोणाला मेळ नाही, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, एकाचा पायपोस दुसऱ्याला नाही असं म्हणण्यासारखी स्थिती आहे. अस्वस्थता आहे सगळीकडे, त्या तिघांमध्ये अस्वस्थता आम्हाला दिसते आहे आणि परिणामतः जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे त्यांचं दुर्लक्ष आहे आणि जनतासुद्धा आता अस्वस्थ झालेली आहे. साहेब, राज्यामध्ये 2 विरोधी पक्ष नेते आहेत पण त्यांच्यामध्ये काही ताळमेळ नाही अशी चर्चा जळते. विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलं आहे की अंबादास दानवे मराठा आहे पण त्यांनी ओबीसी सर्टिफिकेट घेतलं आहे. अंबादास दानवे म्हणतात की आता बोललं आहे तर सिद्ध करा.
नाही मला हे बाबतीतली काही माहिती नाही, माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य होणार. थँक्यू. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.